नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्वथे. मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तुमचा प्रश्न असा असेल, जयश्रीनं आतापर्यंत का सांगितलं नाही, का गाईचं जावळ काढे गेले नाही, का सासरवाडीचं प्रॉब्लेम, का दाजीनं आपल्या काय म्हणलं, का तसं काय नाही. जयश्रीची 15 दिवस झालं मी तुम्हाला सांगत नाही, पण तुम्ही ओळखले की माझ्या आतल्या तब्येत ठीक नाही आणि मला प्रवास बिलकुल सोसत नाही. आणि मी इथून जाते ना, मी 2-1 किलोमीटरवर गेली तरी मी घरी येऊन झोपते. मी उलटी खूप करते, मला चक्कर खूप येते. मी 3 दिवस जायचं याचं गेली ना, 1 दिवस म्हणतो मी कधी पण गेली तर झोपून जाते ह्याच्यामध्ये ट्रेनमध्ये. तर गाईची ना ह्याच्यासाठी गेली नाही. मग आई बाबा म्हणले, बाळा तुझी तब्येत पहिलीच ठीक नाही आणि तू येऊ नको, आम्ही सगळं म्हणजे नवस पुरं करून येतो आणि तू व्यवस्थित जावळ म्हणजे काढून येतो, राजश्रीचं नवस पूर्ण करून मग तू घेऊन जा. तर तुमच्यासाठी ही म्हणते मी, तुम्हाला असं वाटेल की गाईला कधी खोटं बोलते नाही, मी कधी जाणार आहे तुम्हाला माहीत आहे, पेपर आहे चालू, झालं तर मी लगेच जाणार आहे. कारण ती आता खूप मोठी झाली म्हणजे ती माझ्याकडं याला हिलं हे होईल परत तिला मला हे करायला. मग जायसाठी आम्ही मला माहीत झालं आहे, आता दाजींना पण माहीत झालं आहे, गायू आता एवढी चंचल झाली आहे, त्याला दोघं पण दाजी आणि मी पाहिजे. 1 महिना 15 दिवस तिला का नाही खाली नाही ठेवलं पाहिजे, एवढं तिला इथली सवय लागाय प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही काय काय तयारी घराची इथं करतो आहे, गायूसाठी लड्डू गोपालसाठी काना आला की त्याला सिंहासन वगैरे काय तयारी चालली आहे आणि काय घेऊन यायला लागलो हे सगळं व्हिडिओमध्ये दाखवते मी. आता तयारी दाजी पप्पा ते जे काय काय चालले आहेत गायूला, गायू आई आल्यावर 1 महिना 15 दिवस कुठं जायचं नाही, तिला घ्यायचं उचलून नुसतं फिरायचं आहे, सवय लागतं. त्याच्यासाठी घराची काय काय तयारी चालली आहे हे नक्कीच व्हिडिओ टाकेन. काळजी नका करू, गायू पशी लवकर येते मी आणि आई बाबा ते जे नवस पूर्ण करून येतील आपल्या राजश्रीचे आणि काय सुद्धा आदर ठेवणार नाही. आणि सासरवाडीचे हो 1-2 प्रश्न मला कानावर आलेत, आता त्यांचे एक ड्रामे काय चालले तुम्हाला नक्की सांगेन. कारण आता 14 वर्ष झाले लग्नाला, सण करून खूप थकले मी, आता नाही सण होणार, ती पण व्हिडिओ बघतेत माझे. तर मी सर्वांना सांगते, कारण आता झालंय माझ्या डोक्यावरनं पाणी खूप गेलेलं आहे, आता सण नाही होत मला. कारण माझ्या संसाराला मी बघते, आता माझी 3 मुलं आहेत, तर मला खूप माझ्यावर तुम्हाला माहीत आहे लोड खूप आहे, ह्या लोडनं माझी तब्येत खराब होत चालली आहे. मी सांगत नाही, कारण मला आतल्यात खूप सारं म्हणजे वेगवेगळं ही असते, त्यामुळं मी सगळं कानात हितून काढायचं आता आणि नवीन सुरुवात करायची मला. आणि तुम्हाला पण माहीत आहे जयश्रीची, आता नवीन सुरुवात तुम्हीच म्हणताय करा, तर मी इकडचं तिकडचं काय ऐकणार नाही. जी बी काय होणार आहे मी प्रश्न ना की जयश्री तू स्ट्रॉंग हो, मग तुला 3 पोरं आहेत आणि त्याच्यानंतर बाळा तू असं केल्यावर कसं व्हायचं. हो तुमची लेक आता स्ट्रॉंग होणार, तुमची बहीण जयश्री आता नाही पहिल्यासारखी राहणार, कारण 3 पोराची जबाबदारी घ्यायची आहेत आणि तुम्हाला माहीत आहे आपल्या तुमच्या जावई बापूंना एवढं टाईम नसतं, त्यामुळे सगळं मला धावपळ किती आजारी असली तर मला एकटीला करावं लागतं आणि घराचं पूर्ण म्हणजे डोक्यावर खूप असतं. त्यामुळं मासाच म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगत जावा मी कमी जास्त काय झाले तर. आणि गायपोशी नक्कीच येते, नक्कीच येते आणि येणार, तयारी चालली आहे खूप. पप्पा जोरदार त्याची तयारी करते गायूला या कसं घेऊन यायचं आणि तारीख डिटेलमध्ये सांगणार आहे, तारीख तुम्हाला लवकरच सांगेन. आणि धन्यवाद, गायचं जावळ काढून येतील पूर्ण व्हिडिओ कोकोट नोटचे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, ज्यांनी नाही केलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लड्डू गोपालला प्रेम द्या खूप. धन्यवाद, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये.